कल्याणमध्ये उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी दोन गुंडांची भर उन्हात धिंड काढून शहरातील इतर गुन्हेगारांना एक प्रकारे इशारा दिलाय. दोन गुंडांनी मंगळवारी साध्या वेशात असलेल्या एका पोलिसांवर चॉपर उगरल्याने पोलिसांनी गुंडांना चांगलाच धडा शिकवलाय. कल्याणमध्ये मंगळवारी रात्री कॅम्प 3 भागातील विमलकार शोरूममध्ये आलेल्या मदनलाल राजपाल या व्यक्तीला दोन गुंडांनी बेदम मारहाण केली होती. इतकाच नाही तर या गुंडांनी तिथे साध्या वेशात असलेल्या एका पोलिसाला चॉपर काढून धमकवण्याचा प्रयत्न देखील केला होता. तर हा सगळा प्रकार CCTV कैद झाला होता. मध्यवर्ती पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अवघ्या 2 तासात दहशतवाद दाखवणाऱ्या कासिम मोहम्मद अली खान आणि अरविंद गवळे या दोन्ही गुंडांची भरुनात धिंड काढून या दोन गुंडांना अटक केली आहे. पोलिसांद्वारे त्यांना चांगलीच अद्दल घडवली असून सगळीकडे पोलिसांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. काल विमलकार मॉलमध्ये रात्री 9:30 सुमारास दोन लोकांनी चॉपर काढून तिथं धमकावलं होतं आणि त्यांना मारपीट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार पोलीस स्टेशनला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच्यातला एक आरोपी आहे अली म्हणून, कासिम अली म्हणून, त्यांनी त्याच्या पायावरून मोटरीचं चाक गेलं असे असा त्यांचा संशय होता. त्याच्यावरून त्यांनी त्याच्या मित्राला बोलवलं, अरविंद वसंत गवळेला, त्याला बोलल्यानंतर त्यांनी चॉपर काढला आणि त्यांनी धमकावलं. अजून तिथं त्यांच्या फिर्यादीच्या म्हणण्यानुसार अजून 3-4 लोकं आले आणि त्यांनी परत त्यांना गाडीला ठोस मारली आणि त्यांना धमकावलेलं आहे. त्यावरून राईट विथ आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, प्रमुख जे आरोपी होते त्यांना, आणि आज कोर्टात हजर करणार होतो. आणि आज रोजी त्यांना इथं स्पॉट कसा घडला, घटना कशी घडली त्याबद्दल माहिती घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. एका आरोपीवर याच्या अगोदर 2 गुन्हे दाखल आहेत आणि आजचा 3रा गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीवर काही गुन्हे दाखल नाही. राईट विथ आर्म्स ॲक्टचे सेक्शन लावलेत, 143, 147, 148, 149, 323, 425 आर्म ॲक्ट. तिथं आमचे गोपनीयचे ASI पवार हे सिव्हिल ड्रेसमध्ये होते. ते घरी चालले होते ड्युटी संपल्यानंतर. त्यांनी ते घटना पाहिल्यानंतर ते थांबले होते आणि मग त्यांनी ते ताबडतोब घटना पोलिसांना कळवली होती म्हणून ताबडतोब पोलीस इथे आले होते. 3-4 मिनिटात इथे पोलीस पोहोचले होते. Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.